अजित पवार नेहमीच नाराज असतात, तिजोरीची चावी तुमच्याकडे आहे, मग तक्रारी कसल्या करता, धमक दाखवा. निधी वाटप नाराजीवरून विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. महाविकास आघाडीत असताना सगळी तिजोरी खाली करत होतात, मात्र आता भाजपसोबत गेल्यामुळे अजित पवारांवर रडण्याची स्थिती आल्याचा टोलाही वडेट्टीवारांनी लगावलाय. अजित पवार गटानं 2 दिवसापूर्वीच अमित शहांची भेट घेऊन त्यांच्याकडे निधी वाटपावरून नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यावरून वडेट्टीवारांनी हा टोला लगावलाय. दादा कधी खुश राहिले? दादा नेहमीच नाराज असतात. त्यांच्या मनाप्रमाणे झाले की खुश, मनाप्रमाणेच्या विरुद्ध झाले की, कारण ज्याला नेहमीच ज्यांना हम करे सो कायदा, आम्ही वागू त्या पद्धतीनं त्यांची ज्यांची भूमिका आहे, त्यांना तीन पक्षाच्या याच्यामध्ये जे आता वाटतंय की निधी मिळत नाही, अरे तिजोरीची चावीच तुमच्याकडे आहे आणि तुम्ही दुसऱ्याकडे तक्रार का करताय? अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. तुमची आता धमक दाखवा. महाविकास आघाडीमध्ये दाखवून तुम्ही सगळी तिजोरी साफ करत होता, आता ही धमक आता दाखवावी दादांनी. आणि निधी मिळत नाही म्हणून रडण्यापेक्षा दुसऱ्याला रडवण्याची हिंमत आहे का? ती दाखवण्याची गरज आहे. आज मला कोणीतरी सांगितले की तक्रार करता करता रडले बिळले असं काही सांगू नका, म्हणजे तक्रारीपुरतीच दादाला मर्यादित ठेवा, नाही तर दादा रडून आलेत वगैरे. आता ती स्थिती रडण्याची कदाचित आली असावी अजित पवारांवर, आणि ते रडवतील. भारतीय जनता पक्षामध्ये जाणाऱ्यांना रडवून रडवून सडवतात, तर आता सडण्याची आणि रडण्याची स्थिती अजित पवार आली असावी. विकासाचा ध्यास म्हणजे सिच.